पत्नीचा खून करणाऱ्या पतीस पुसद न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा. पुसद येथील न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 श्री आर जी अस्मार साहेब यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीस सुनावली जन्मठेपेची शिक्षा. प्राप्त माहितीनुसार दिनांक 13 मे 2017 रोजी पोफाळी तांडा येथील आरोपी नामे माधव बाबूराव पवार याने त्याची पत्नी सुनीता माधव पवार हिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर घनाचे घाव घालून तिचा खून केला होता. यानंतर मृतकाचे वडिलांनी आरोपीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून भादवीचे कलम 302 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोरकर यांनी करून सदर प्रकरणात विद्यमान न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. यानंतर जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 श्री अस्मार साहेब यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून आरोपी दोषी आढळल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सोबत 5000 रुपये दंड सुद्धा ठोठावण्यात आला व ही दंडाची रक्कम मृतकाच्या मुलांना देण्याचे आदेशित केले. ही दंडाची रक्कम न भरल्यास 1 वर्षाच्या कारावासाची सुद्धा शिक्षा सुनावली.